करावे लागतील. मोजा, 1 2 3 4 5 घोड्याच्या लिदी. घोडदौड आमची चालू राहणार आहे. हजरले, वर्तमानपत्र उघडल्यानंतर प्रभा राव असो, प्रतिभाबाई पाटील असो, शरद पवारांची नवीन नेमणूक असो, अन्य कोणी असो, पहिल्यांदा शिवसेनेला शिवी देतो. कुठच्याही राजकीय पक्षाला देत नाही, कारण त्यांना माहित आहे सामना हा शिवसेनेशी होणार आहे. या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आयचा इंदिरा काँग्रेसचा पराभव करणारा फक्त एकच पक्ष आणि संघटना, ती तुमची भगव्या झेंड्याची शिवसेना. म्हणून आदरले, माता लावून द्यायची. लावून देण्याकरता काही लागतं. मध्यंतरी आता मी व्यंगचित्रच काढलं होतं मारवीच्या मुखपृष्ठावरती. माझे दलित बांधव इथे कितीतरी आले असतील, त्यांना नम्रपणाने सांगतोय, तुमचं आमचं भांडण काहीच नाही, असूच शकत नाही. अरे तुम्ही दीक्षा घेतली, सगळ्यांनी घेतली नाही, काहीने घेतली, काही आमच्यातच आहेत, पण ज्यांनी घेतली त्यांच्याशी आमचं भांडण तर नाहीच नाही. नऊ बहुधांशी आमचं भांडणच नाही, जनतेशी कसलं भांडण करायचं. ते आमचे आहेत, त्यामध्ये आमचा नामदेव आहे, त्यामध्ये आमचा पांडुरंग आहे, त्यामध्ये आमचा तुकाराम आहे, सगळे आमच्या संतांची नावं असणारी मंडळी. तुमच्या दृष्टीने धर्मांतर झालं असेल, पण तुमचं रक्तांतर झालेलं नाही. तुम्ही हिंदूच आहात, तुम्ही हिंदूच आहात. बरं, बुद्धाने कुठचा धर्म बदलला होता? बुद्धाने काय धर्म बदलला नाही. धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये जे काही कर्मकांड घाणेरड्या गोष्टी, ब्राह्मणांचे म्हणजे बडव्यांचं वर्चस्व, माझ्या वडिलांनी ह्याकरता महाराष्ट्रामध्ये लढत दिलेली आहे. हुंडा बंदी पहिल्यांदा माझ्या वडिलांनी ह्या महाराष्ट्रात सुरू केलेली आहे. 16 वर्षाची पोरगी आणि 75 वर्षाचा म्हातारा ज्याला शारदा विवाह म्हणायचे, त्याच्या विरोधात माझ्या बापाने पहिल्यांदा बंड महाराष्ट्रात केलेलं आहे. लहान होते, त्यावेळेला शिवसैनिक शिवसेना वगैरे काही नव्हते, एकटा माणूस, पण भन्नाट, अन्यायाची चीड भयंकर. आईला विचारलं, काय म्हणे आई, त्या झाला का? म्हणे त्या राहू दे रे, म्हणे पलीकडे पाहिलास का तो मांडो पडलाय, म्हणे पडलाय, कसला आहे? लग्नाचा. म्हणे असं लग्नाला मांडव घालतात? तसं नाही म्हणे. अरे 16 वर्षाच्या पोरीशी 75 वर्षाचा म्हातारा लग्न करतोय, असं मग जातो म्हणे. बगरे बाबा सांभाळून, म्हणे सांभाळून वगैरे बघेल. गेले, आगपेटी घातली खिशात आणि गेले मंडपापाशी. कोण आहे म्हणे इथे? कुठे थेरडा? कोण तुम्ही? अरे मी कोणी असेल? तो थेरडा कुठे आहे? लग्न कसं लावतो ते पाहतो. पण तुमचा संबंध काय? संबंध वगैरे काही नाही, तो थेरड्या समोर आणा पाहिला. म्हणे काय कराल? ते आत्ता नाही सांगत, करून तर पहा. म्हणे आत्ता करतो. आगपेटी घेतली आणि मांडव जाळून टाकला. लग्न झालं नाही. हे असे बंडखोरी केलेले माझे वडील, त्याचंच आमच्या अंगामधलं रक्त. अरे तुमच्यामध्ये सुद्धा आहे, शिवरायाचे नावं घेता तुम्ही आणि आपलं काहीतरी मुकाट तोंडी बसता. हे कसं होणार? हे कसं होणार? हे असले हे मावळे मला नाही आवडत. मावळा कसा पाहिजे? अरे म्हटलं की कारे म्हणून खाडकन 5 बोट गालफडावरती उठवणारा पाहिजे. मला ना जय भवानी जय शिवाजी. भवानी म्हणेल नुसते जो ओरडतायत, करत काहीच नाही, करत काहीच नाही. मला असं म्हणायचं की मी महाराष्ट्राचा दौरा कशा करता करतोय? माझ्याकरता नाही करत, तुमच्यासाठी करतोय. हे दलितांचे प्रश्न आहेत, सुटले का? आज अनेक दलित आज माझे बांधव आहेत, माझे कार्यकर्ते आहेत, माझे नगरसेवक आहेत. अरे भीम शक्ती आणि शिवशक्ती जर ह्या महाराष्ट्रामध्ये एकत्र झाली ना, या मी करतो ह्या दलिताला या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री, मी करायला तयार आहे. पण जरा हुशार पाहिजे, चांगला पाहिजे, नाहीतर आपला आहेच जाती करता नाही. मी जातपात शिवसेना मानत नाही. तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही कुणबी आहात, तुम्ही मराठा आहात का कोणी असा, महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत आणि हिंदुस्थानामध्ये आम्ही हिंदू आहोत, ही आमची व्यापक भूमिका आहे. आम्हाला पोट जात मान्य नाही. मी कधीच कोणाला जात विचारली नाहीये. नंतर कळतं हा ह्या जातीचा, हा प्रभू ब्राह्मणही आहे खरा मराठा आहे, नंतर कळलं मला, निवडणुकीत कळलं. कारण ब्राह्मणांची मतं ह्या मराठ्याला पडू नये म्हणून नीच डाव काँग्रेसवाल्याने खेळला, त्यावेळेला कळलं की हा मराठा आहे म्हणून.
तो पण या प्रभूने आम्ही एका अक्षराने विचारलं नाही, प्रभू म्हणजे आपण म्हणजे नाही काय नाही, तो आहेस ना मराठी आहेस ना, ठीक आहे काय खाजवत बसलो नाही मी। या आता पण इतकी लोक आहे औरंगाबाद मध्ये, कितीतरी माझे दलित नगर सेवक निवडून आलेले, पण नेतृत्व नसल्यामुळे आज वाकडा तिकडा प्रकार होतोय। प्रकाश आंबेडकरांना मुंबईमध्ये आम्ही किती मदत केली, जा प्रकाशला बोलवायचे। माझ्या वडिलांचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत जवळचे संबंध, बाबासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्र समितीमध्ये आणायला माझे वडील कारणीभूत आहेत, वडिलांनी आणलं। समर्थांच्या घरी मीटिंग झाली त्यांची, बाबासाहेब आले होते आणि त्यांनी सांगले बाबासाहेब संयुक्त महाराष्ट्रासाठी हा लढावा इथे पेटला असताना तुम्ही कुठे आहात, म्हणे काय करावं केशवराव तुम्ही आलं पाहिजे, म्हणे असं म्हणता आलो, म्हणे आलो नाही मी उद्या जाहीर करतो करा मी तुमच्या बरोबर आहे। हे असले नाती होती त्यांची, खरा ब्राह्मण माझ्या वडिलांनी काढला, पुण्यामध्ये काढला आणि त्याच्यावरती केवढं आमच्या घरावरती शेण मारा काय, वडिलांची जिवंतपणी प्रेत यात्रा काय, मेलेली गाढवं काय। अय आजच्या पोराने मला शिकू नये, आमचं घराणं त्यात जाऊन आलेलं आहे आणि होरपळून निघालेलं आहे। प्रश्न काय येतो इथे की कोणाच्या नादी लागलात तुम्ही, बाबासाहेबांच्या अनुयायी ना? मग एका व्यासपीठावरती बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या बाजूला मत्तान, लोकांनी चिडून उठलं पाहिजे की आम्ही वाटेल ते सहन करू पण बाबासाहेबांचा हा अपमान आम्ही सहन करणार नाही, या दृष्टीनं तो समाज उठायला पाहिजे। बरं लावतायत तुमची आमची, मरतायत हिंदू हिंदू, दलित काय आणि शिवसेना काय आणि शिवसैनिक काय, धोणमार तुमच्या आमच्यामध्ये कशाकरता करता आहात, कोणाकरता करता आहात? इतिहासामध्ये तेच झालं, महाराजांच्या नात्यातले अगदी भयंकर जवळचे म्हणजे जिजा मातेचे जवळचे भाऊ लढतायत खाली, हत्ती पिसाळला सोंड कापली म्हणून दुसरा मराठा चिडला आणि दत्ताजीवरती धावून गेला आणि लढत झाली आणि भाऊ मरून पडला। हे जिजामातेला सहन होत नव्हतं, अरे काय हे चाललंय, कोणासाठी चाललंय, मराठे मरतायत आणि सुलतान वरती बसून खतखता हसतोय, बावत अच्छा बावत अच्छा। हा इतिहास तुम्हाला गिरवायचा आहे, मी आपल्याला इशारा देऊ इच्छितो की जातपात विसरा आणि एकजुटीनं एक मजबूत अशी एकजूट ह्या महाराष्ट्रामध्ये मराठी म्हणून बांधूया। आणि हिंदुत्वाचा जर हा जो मी प्रचार करतोय निवडणुकीसाठी नाहीये, हे आमचे राष्ट्रपती आहेत ना आता नवीन झालेले, भूतो मेला गेले होते पाकिस्तानात श्रद्धांजली आपल्या देशात तर्फे वाहायला, अंगावरची कोट माहितीये का, कपडे तर घालून जावंच लागतं, अंगावरती हिरवा कोट काय गरज आहे तुम्हाला, जा कारण तुमचे ते प्रोटोकॉल वगैरे वगैरे भांगडी असतात राजकारणात, त्याला श्रद्धांजली वा हरकत नाही, हिरवा रंग का रंगाच्या विरोधात नाही पण तो पाकिस्तानात का आता घालतात का कुठे हिरवा रंग। आणि मद्रासच्या देवळामध्ये ते गेले असताना त्या पुजाऱ्याने सांगितलं की तुम्हाला हे कपडे घालून आत येता येणार नाही, जरा रेशमी कद बीत कपडे घालूनच यावं लागेल पण रेशमी धोतर नेसावं लागेल। व्हॉट इज दिस, हाऊ कॅन आय, आम्ही राष्ट्रपती टुडे, अरे लेका याला आमच्याच गावचा आता कपडे बदलायला तयार नाही, चीड आम्हाला इथे येते। या दळभद्री सरकारच्या धोरणामुळे हिंदू मुसलमानांचे दंगे होत आहेत या देशामध्ये, पहिलं सरकार जबाबदार आहे, रिगल्सच्या बाबतीत सुद्धा आमचा काही विरोध नव्हता, बाबासाहेबांचे विचार आहेत जरूर आले पाहिजेत, कोणाचेही विचार कुठेही मारता कामा नाही, पुस्तक रूपाने छापले गेले जरूर छापा, खाजगी प्रकाशन जर असतं तर आमचं काही म्हणणं नाही, तो त्यांचा अधिकार आहे, एवढंच कशाला बाबासाहेबांना आम्ही त्या पलीकडे मानतो। या देशाची फाळणी होत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पुस्तकामध्ये महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू पंडित पंत मौलाना आझाद सगळ्यांना झाडून इशारा दिला होता की पहा देशाची फाळणी करता आहात पण तत्पूर्वी एक करा की तिकडून जेवढे हिंदू असतील तिकडे आणा आणि इकडून जेवढे मुसलमान असतील ते तिकडे पाठवा, मुठभर जरी राहिले तरी डोकेदुखी होऊन बसल्याशिवाय राहणार नाही, हा बाबासाहेबांचा इशारा त्यावेळचा।
जरा दलित मुक्तीवाल्यांना जरा विचारा कोणत्या मार्गाने तुम्ही तुमचा समाज नेत आहात। ज्या बाबासाहेबांनी हा इशारा दिला देशहिताचा इशारा, धर्म बदलताना सुद्धा